पालिकेचे विद्यार्थी शेतकरी होऊन पिकवणार भाजीपाला, 600 हून अधिक शाळांमध्ये उपक्रम राबवण्याचा मानस। जळगावच्या चोपडा तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपलं, वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने केळी बागांचं नुकसान। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावमध्ये शेतात कापून ठेवलेल्या मक्याला कोंब, अवकाळीमुळे चाऱ्याचंही नुकसान, जनावरांवर उपासमारीची वेळ। गोंदिया मका उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, वादळी वाऱ्यामुळे पीक भुईसपाट झाल्यानं शेतकरी हवालदिल। वाशीमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पपईची बाग उद्ध्वस्त, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी संकटात। मुळशी धरणग्रस्तांनी टाटा धरणावर केला दशक्रिया विधी, अनेक वर्षांपासून पुनर्वसन न केल्यानं संताप। राज्यातील 1,250 गावं आणि 250 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा, ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात सर्वाधिक टँकर। गोंदियातील बिरशी विमानतळावर ठेकेदारांची दबंगी, 75% पगार न दिल्यास कामावरून काढण्याची धमकी। अमळनेरमध्ये संत सखाराम महाराजांचा यात्रोत्सव, यात्रेनिमित्त दिंडीचं आयोजन, भाविकांचा मोठा सहभाग। टीसी सोबत हुज्जत घालणं पडणार महागा, टीसीच्या कपड्यांवर कॅमेरे लावण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय। मध्य प्रदेशच्या शाजापूरमध्ये टोलवरून झालेल्या वादानंतर टोल प्लाझावर तोडफोड, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद। मथुरामध्ये मुसळधार पाऊस, अनेक भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत। हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळामध्ये जोरदार बर्फवृष्टी, तर काही ठिकाणी पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची भीती। केदारनाथमध्ये सर्वत्र पसरली बर्फाची चादर, बर्फवृष्टीचा चारधाम यात्रेकरूंना फटका, प्रशासनाकडून खबरदारी। ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर 4 डिसेंबरला नौदल दिन साजरा केला जाणार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित। महासागरातील चीनच्या वाढत्या कारवाया रोखण्यासाठी भारत सज्ज, दक्षिणी चीन समुद्रात आशियान देशाच्या नौदल सरावामध्ये भारताच्या INS दिल्ली आणि INS सातपुडा होणार सहभागी। पॅरिसमध्ये शेकडो नागरिक उतरले रस्त्यावर, पेन्शन सुधार कायद्याविरोधात नागरिकांची जोरदार घोषणाबाजी। आणि अमेरिकेच्या इलिनॉयस राज्यात धुळीचं वादळ, वादळामुळे वाहनांचा अपघात होऊन 6 जणांचा मृत्यू।